20 जानेवारी रोजी चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण या दिवशी भारतातील काही निवडक शहरांमध्ये सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 20 जानेवारी रोजी सिनेमागृहांमध्ये चित्रपट अत्यंत कमी किमतीत पाहायला मिळणार आहेत. या दिवशी चित्रपटांचे तिकीट फक्त 99 रुपये इतकं असणार आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना फक्त 99 रुपयात घेता येणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी, हिंदीसह इतर चित्रपट हे 20 जानेवारी रोजी 99 रुपयात पाहायला मिळतील. मराठीत वाळवी वेड हे चित्रपट 99 रुपयात पाहायला मिळतील. शिवाय या चित्रपटांच्या निर्मात्यांनी देखील अशी घोषणा केली आहे. तर 20 जानेवारीपासून वेड या ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटाचं वाढीव व्हर्जन देखील प्रदर्शित होत असून त्याचं नवं गाणं आणि 3 नवे सीन्स असलेली चित्रपटाची नवी आवृत्ती प्रदर्शित होती आहे. तर वाळवी या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. तर हिंदीत नुकताच प्रदर्शित झालेला कुत्ते हा चित्रपट 99 रुपयात पाहता येईल. याशिवाय महागडं तिकीट असलेला अवतार 2 हा चित्रपट 3D स्वरूपात चक्क 99 रुपयात पाहता येणार आहे. याच दिवशी द कश्मीर फाईल्स हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असून तो देखील प्रेक्षकांना 99 रुपयात पाहायला मिळेल. मागील वर्षी देखील PVR, आयकॉन्स, कार्निवल, सिनेपोलिस, मिराज, डिलाईट या चित्रपट कंपन्यांनी सिनेमा लव्हर्स डे निमित्तानं तिकिटाचं दर कमी किमतीचं ठेवलं होतं. मागील वर्षी सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या तिकिटाचा दर फक्त 75 रुपये एवढं ठेवण्यात आलं होतं. तेव्हा सिनेमाप्रेमींसाठी हा दिवस एक पर्वणी ठरतेय एवढं नक्की. 20 जानेवारी रोजी सिनेमागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरणार असंच चित्र सध्या दिसतंय. लेट्स अप मराठी मुंबई.